नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ललित पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओवरती. आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहे म्हणजे जसकार गावामध्ये आपल्या रत्नेश्वर आईच्या दर्शनासाठी. तर आता गाडीने आम्हाला आणली, एक दीड तास झाला ना, दीड तासाची ट्रॅव्हलिंग केली आहे. तुम्हाला उजेडच दाखवतो कारण आम्ही दिसणार नाही इकडे. तर दीड तास ट्रॅव्हलिंग झालेली आहे आणि आता जसकार गावामध्ये पोहोचलेलो आहे. तर जाऊन बघा आतमधला माहोल कसा. आणि हा, आणि आजचा लास्ट दिवस आहे ऍक्च्युली, दोन दिवस भेटला नाही याला. मेला भरलाय, आजचा शेवटचा दिवस आहे मेल्याचा. काठी चालू आहे, तर काठी चालू आहे, चुंबडीच आहे, काठी चालू आहे. दोन भाई, दोन तिकीट. आणि मित्रांनो, आता आपण काय होडी विकाली, होडी भाई सुरुवात झालेली आहे. भाईने टाकला घेर, भाईने घेर टाकलाय, भाईने घेर टाकला, टाका तुम्ही घेर. भाई घेर टाकते, तो रिटर्न टाकला, था टाक रिटर्न, टाक रिटर्न. हा भाई टाक, ह्याच्यामध्ये नक्की बसा, कधी ट्राय करा. भाई उलटी येत होती, उलटी नशीब भाई, हात घालत नाही आले, पण उलटी मजबूत आली असती. बघू, आकाश पाण्यात जायचा विचार चालू आहे, पण मला वाटत नाही मी जाईल, चार्जिंग पण आपली खपली आहे. अरे भाई तिकडे याचा भाई, तो डेंजर होता, डायरेक्ट उलटी आली. आता पहिलाच होतास, आता नव्हतास, आम्ही नंतर आलो भाई.
वाटे चालता चालता गो वाटे चालता चालता ऐ मी थांबलो वाटे वरी गो थांबलो वाटे वरी औचित नंदर माझी गेली गो औचित नंदर माझी गेली रत्नू आईचे देवलावरी गो आईचे देवलावरी रत्नू आईचे देवलावरी गो आईचे देवलावरी चैता मासाची रत्नू बायाईची पालखी लाखा मंदी चैता मासाची रत्नू बायाईची पालखी लाखा मंदी चांदीची पालखी मानान फिरतय जस खर गावा मंदी चांदीची पालखी मानान फिरतय जस खर गावा मंदी जस खर गावा मंदी चौक भरीला चौक भरीला माणिक मोत्यांचा चौक भरीला चौक भरीला माणिक मोत्यांचा गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबायाईचा गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबायाईचा गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबायाईचा
मांडीला कोंधळ मांडीला रत्नूबाईचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाईचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाईचा. सावली आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई भक्तांची माऊली, आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई भक्तांची माऊली, आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई भक्तांची
वाजलेले आहेत आणि आमच्या नशिबात आईची आरती होती आणि पालखी बरोबर भेटली आम्हाला. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की पालखी भेटेल आम्हाला. आम्हाला असं वाटलं की पालखी कुठं गावात असेल, पण आता पालखी जस्ट निघाली. तुम्ही बघितलं असेल, खूप तुम्हाला खूप आवडलं असेल हा ब्लॉग. मीही खूप पहिल्यांदाच आलो इथं आणि तर मला तर खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता निघू, आमचा टाईम झालेला आहे घरी जायचा, कारण की जास्त लेट होईल, सकाळी उठायचं पण आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.